नमस्कार सर्वांना. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि आमचा भाऊ राहिला होता राखी पौर्णिमेच्या दिवशी यायचं, तर मग तो आला होता आज आणि त्याला ओवाळायचंच काम चाललं होतं. तर त्याला ओवाळलं आणि नंतर मग जेवण वगैरे करायचे होते. तर त्या दिवशी छान असा स्वयंपाक बनवला होता आणि आज कसं म्हणजे सकाळची गडबड असती आणि त्याच्यात आमचा सकाळचा स्वयंपाक झालेला होता जे आपला नेहमीप्रमाणे असतं भाजी चपाती, तर तसं झालेलं होतं. म्हटलं आता मागं पडल्यानंतर काय लगेचे लगे येईल म्हणून म्हटलं आता कधी येऊ त्याच्या मनाने. तर म्हटलं 2 दिवसांनी येतोय का 4 दिवसांनी येतोय माहीत नाही, पण तो आला लगेच. त्याच्यामुळं छान वाटलं आणि थोड्या वेळ बसलोत आणि नंतर मग जेवणं पण केले. तर आता भाऊ आलाय, ओवाळलंय त्याला आणि आता जेवणं करायचे आहेत. आला नव्हता नाहीतर मग तिथे त्या दिवशी सगळं गुलाबजामुन ते सगळे केले ना, आतरवणी सगळे संपून टाकले आमचे पाहुणं. आता काय त्याला म्हणलं काहीतरी आता गोडगोड दुसरंच करते काहीतरी, थांब थोडस शिरा करते ना, नाही करते ना बाबा तसं नसतं. शिराला किती वेळ लागणार आहे, स्वयंपाक केलेला आहे बाकीचा पण नाही हो. आतरवलंय आतरण मामाच्या वाटेत सगळे खाऊन घेतले काय. चला आता करतो जेवण. आणि ओवाळायचं झाल्यावर नको म्हणत होता पण म्हणलं नाही बाबा तसं नाही मी करते. तर पटकन असा शिरा बनवला आणि मग नंतर जेवायला बसलोत. कारण एक तर किती दिवस झालं म्हणजे 3 महिने तर त्यांना खायचंच नव्हतं, कोणाचंच पाणी प्यायचं नाही खायचं नाही, बरेचसे त्यांचे रूल्स नियम चाललेले होते. तर त्याच्यातून तो पहिल्यांदाच आला होता घरी की जेवायला ते थांबला होता. तर म्हणलं तसं नाही, त्या दिवशी खूप जास्त वाट पाहिली त्यांनो खरं तर त्याची. तर आज काय तितकं सागरसंगीत असं काय स्वयंपाक वगैरे झाला नव्हता, अचानक आल्यामुळं म्हणलं जसं आहे तसं फक्त त्याला शिरा बनवला आणि सकाळची जी भाजी चपाती जी केलेली होती तर तेच जेवण वाढलं त्याला आणि जेवण केलं त्यांनी. मी पण त्याच्याबरोबर थोडीशी कंपनी दिली कारण सकाळी सकाळी काय होतं 9:30 नंतर एकदा सगळं किचनमधलं थोडं थोडं काम आवरायला लागलं की मी थोडासा नाश्ता करून घेत असते आणि मग दुपारी निवांत जेवण असतं माझं. पण म्हणलं जाऊ देतात बरोबर आहे म्हटल्यानंतर थोडीशी त्याला कंपनी पण द्यायला पाहिजे होती. मग त्याच्याबरोबर थोडंसं जेवण केलं आणि थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर मग निघायचं म्हणला तर म्हणलं ठीक आहे. चला आता निघालाय भाऊ, चालला होय. चला आता निघालाय, झालं सगळा कार्यक्रम. उशिरा का होईना पण आला, छान वाटलं. झाला सगळा कार्यक्रम पार पडला. परत कधी येशील आता? कधी? रविवारी. बाजारला? बाजारला येत असते ते सगळं. बाजारामध्ये त्यांचा भाजीपाला असतो. काय काय भाजीपाला आता सध्या? मिरची काय दुसरं काय नाही का? हिरवी मिरची ना. ठीक आहे, हीच गाडी आहे म्हणायचं. पण थोडी मोठी वाटते रे ती, हेवी गाडीच. नाही किती आवरेज या गाडीला? असं आहे का? हा ही आता नवी घेतलेली आहे ना. अच्छा, लालच कलर आहे की आता ती ही घ्यायची? त्याच्यात बी काळे कलरच नाही आले, लालच कलर आले सगळी. हा का? त्या मेन सेटला भेटावं लागेल मग. कोणचं? आमची त्यांची भेट नाही झाली त्या दिवशी. हा, त्याच्यामुळं मग त्यांना भेटावं लागेल ना. मग हे ते म्हणले कलरच बंद केलेत कंपनीने द्यायचे ते. पण ते म्हणलं ना नाही ना आता तेवढेच कलर येतं, काळे संपलेत येतच नाहीत म्हणला. भेटत आहेत का अजून बी? मग काय नाही, चल. हा बाय. उशिरा का होईना पण आला भाऊ, जेवण केलं ओवाळलं आणि गेलंय आता. एक तर त्यांच्या शेतातले कामं चालू असतात आणि खूप जास्त ऊन पडले. आत्ता मलासुद्धा आता दळण करायचं आहे. गव्हाचं दळण संपलं आहे, आता गव्हाचं दळण करते. बाकीचे कामं आवरून घेतलेत आता. आणि एक आता हे काय होतं, पाऊस नसला ना तर तेवढ्या ह्याच्यातच करता येते असले दळणाचे ह्याचे कामं. मग नाहीतर मग पाऊस असला की मग काही वाळत नाहीत गहू काही नाही. आता मूग तोडणी चालू आहे वाटतं त्यांची. तर मग वल्ल्या शेंगा खायला हे बघा, आता मुगाच्या शेंगा दिल्या आहेत. आता मस्त छान अथर्व आला ना, मग त्याला भाजून देते अथर्वला सरांना. तर आता सीझन चालू आहे मुगाच्या शेंगांचा, मस्त भाजते. भाजल्या ना लय छान लागतात अशा, भरपूर येतात. आता ते काय नाही, भाजायला भरपूर येतात, 2-3 वेळेस होतील. चला आता इकडं वरती आले आणि गहू आणखी वरतीच आहेत इकडच्या रूममध्ये ठेवलेले, तसेच आहेत वाळून. ज्यावेळेस उन्हाळ्यात वाळवले ना तर ते तसेच राहिले. आता खाली कुठे टाकायचे नाही पण टाकणंच पाहिजे ना, तसेच आहेत आणखी. हे बघा आता दळण काढते त्याच्यातलं.
आता एवढ्या वेळेस तरी आता इथूनच न्यावं लागेल दळण काढून, आणि नंतर मग आता कोठीत टाकायचे कारण गहू संपले आहेत जुने, आता नवीन गहू सुरू झालेत. आता गोणी काय करते, सोडते आणि त्याच्यातले गहू काढते. बघा धान्याच्या गोण्या आणखी इकडेच आहेत, ते थोडीशी काय करते अथरवणे. इकडचं फॅन पुसायला आणली होती वाटतं, इकडं सिडी इथंच ठेवली. तर मला करायचं होतं गव्हाचं दळण, आणि या पिशव्यांमध्ये सगळे गहू भरून ठेवले होते, आणि खालच्या पांढऱ्या पिशव्यांमध्ये ज्वारी होती. तर गहू इतके छान राहिले होते ना, काहीसुद्धा झालं नव्हतं हे बघा एकदम. आणि पूर्ण मी वर्षाचं दळण करून ठेवते ना, त्याच्यामुळं मला काढले थोड्या वेळ उन्हात वाळायला घालायचे फक्त, आणि मग नंतर मग दळायला न्यायचे. तर मला असं काय म्हणजे दळणाचं लय टेन्शन नसतं, मी फक्त मोजून घेतले आणि गमेलं नेऊन उन्हात वाळायला ठेवले गहू मी. आणि तर ताईनं तुमच्याशी मला एक गोष्ट खरं तर बोलायची आहे, म्हणजे माझ्या मनात जे समजा प्रश्न थोडाफार विचार येऊन गेलेले असते ते तुमच्याशी मला शेअर करावं वाटले, म्हणून मी तुमच्याशी ह्या गोष्टी बोलणार आहे. तर जे बहीणभावाचं नातं असतं किंवा हे राखी पौर्णिमा असू दिवाळी असू, तर या टायमाला म्हणजे आपल्याला भावाला बहिणीची आणि बहिणीला भावाची आठवण येतच असती, मग ते काही असू, पण ते फक्त नातं टिकवण्यासाठी मध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात किंवा त्याची काळजी जी घ्यायची असते ना, तर खरंच खूप जास्त गरजेची असते. कारण एकमेकांची मनाचा विचार केला, एकमेकांच्या भावनांचा विचार केला, आणि त्यांच्याबरोबर म्हणजे भाऊ असेल तर भाऊजाईचा पण आणि भाऊजाई असेल तर भावाचा सुद्धा विचार जर केला गेला ना, तर हे नातं 100% कडीला जातं आणि छान रीतीने ते टिकतं पण. पण त्याच्यासाठी दोन्ही बाजूंनी तेवढाच विचार केला गेला पाहिजे असं मला मनापासून वाटतं खरं तर पहिल्यापासूनच. आणि आमच्या काही गोष्टीमुळं काही कारणांमुळं खूप जास्त म्हणजे तणाव येऊन गेलेले आहेत काही नात्यांमध्ये, तर त्याच्यामुळं सगळ्यांनी विचार केला पाहिजे की नातं टिकवण्यासाठी ना निवळ बाकी न विचार करता फक्त आपला विचार आणि आपल्यालाच काय वाटतं याचा विचार करून जुळत नाही असं माझं खरं तर मत आहे. तर तुम्हाला म्हणजे माझं मत कसं वाटलं मला त्यांना म्हणजे नक्की सांगा. आणि हे बघा झाडांमध्ये हे असं किडे झाल्यासारखे होते आणि पानं खराब होऊन असले म्हणजे पानं सडते आहेत अक्षरशः झाडाचे, तर काय झालं आहे मलाच कळाना. कारण बाकीच्या झाडांचा कुठल्याच म्हणजे असा प्रॉब्लेम मला दिसाना, पण ह्या झाडाचा सारखा प्रॉब्लेम येतो आहे. तर तुम्हाला कोणाला जर माहीत असेल की हे पानं याचे सडते आहेत कशामुळं किंवा पिवळे कशामुळं पडतात, कारण विकत आणताना चार पानं होते, तर त्याच्यातलं पहिलं आणल्या आणल्या एक सडायला सुरू झालं आणि ते सडलेलं पान मग मी काढून टाकलं ते, पण परत छान असा कोमरा पण आला होता. आणि आता म्हणलं आता छान असंच एक पान येईल, पण ते पान काय झालं एवढं एवढं आलं वरती आणि असं म्हणजे बाहेर पूर्ण पान असं बाहेर पडायला लागलं की लगेच पान असं आतूनच सडत सडत आलं. मग त्याचा नेमका प्रॉब्लेमच कळाना मला, मला वाटलं त्याच्यात आतमध्ये आळी निघेल, पण आळी न निघता ते काय झालं आहे सडलेलं निघलं, म्हणजे पूर्ण आतूनच असं सडत सडत आलेलं निघले. तर माझ्या लक्षात आलं नाही नेमकं कशामुळं काय होत आहे ते. तर तुम्हाला कोणाला जर काही माहीत असेल याच्याबद्दल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काय होत आहे किंवा कशामुळं होतं तर ते तुम्हाला जर माहीत असेल ना तर नक्की सांगा ताईंनो, कारण मलाच काही कळाना की ह्या झाडाचं काय होत आहे ते. आणि मला वाईट पण खूप वाटत आहे, कारण मी हे एवढे आवडीने झाडं आणलेत आणि मला खूप जास्त आवडतात हे सगळे झाडंच, पण ते काय घरात बी ठेवायची इच्छा व्हायना, मग वाटतं घरात ठेवल्यामुळं होत आहे काय सनलाईट थोडाफार मिळायचा तर मिळत नसावा म्हणून होत आहे का नेमकं कशामुळं होत आहे काहीच कळाना. त्यामुळं मी हे झाड घरात होतं हे पण बाहेर आणलं, हे होतं घरात ते पण इथं आणून ठेवले बाहेर, आणि हे सुद्धा आज मी सकाळी इथंच आणून ठेवले कारण म्हणलं नको, कारण जर सावली जास्त होत असेल आणि सनलाईट अजिबातच मिळत नसेल आणि त्याच्यामुळं जर होत असेल ना तर मग खराब नको व्हायला झाडं, कारण इकडच्या झाडांचा मेंटेनन्स काहीच नाही खरं पाहिलं तर. हे झाडं इतके छान आहेत ना आणि इतके छान झाले की पाम ट्री असो हे इकडचे ही असो, हे झाड तर एकदम फेल गेलेलं झाड परत आलं आहे, त्यामुळं ते झाडाला सुद्धा बघून मला असं छान वाटतं, पण तिकडचे झाडं खराब व्हायला लागले आहेत ना तर मग मला खूप जास्त वाईट वाटतं आहे. तर तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर प्लीज मला नक्की सांगा कमेंटमध्ये, मी त्याप्रमाणे तसं त्या झाडाची म्हणजे निगा राखेन. पाणी कमी लागतं का काय होतं का जास्त होत आहे पाणी माझ्याकडून, ओललं तर सारखं आहे त्याच्यामध्ये, मग जास्तच होत असावा एखाद्या वेळेस मला असं वाटतं, जर जास्त होत असेल तर मी कमी पाणी टाकीत जाईल. ऊन चाललेलं होतं म्हणलं उन्हात दळण घातलंय ना वाळायला, तर तोपर्यंत बघावं म्हणलं चला फेरफटका मारावा झाडांमध्ये. आता निवांत थोडासा वेळ असला ना तर असं झाडामध्ये येऊन बघत असते मी काय कमी जास्त किंवा काय एखाद्या झाडाला खत घालायची वेळ येते का. तर आत्ता घातलेलं 15 दिवस होऊन 15 दिवस तर झालं आरामात,
खतं घातलेले. तर बघू आता, एक अजून 2-4 दिवसांनी खतं थोडे थोडे टाकणार आहे मी, अजून आहेत त्याच्यात खत शिल्लक. तर चला आता दळण केलंय, हे बघा इकडं ठेवलंय गमिल्यात, आणि थोडा थोडा पाऊस येत होता त्याच्यामुळं आता आणून ठेवलंय गमिलं, पण गहू छान वाळले आणि पीठ अजिबात नाही, त्याच्यामुळं आता पहिलं दळायला जायचंय. सर वाट बघते येतं, चलायचं नाव, चला चला चला. आता इथे दळण दळून आणि आता व्हिडिओ पण आता इथं थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक जरूर करा, आणि नवीन चॅनलवर कुणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट पण करा. तर चला पुन्हा भेटूया अशा जगात छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत अथर्वा बाय कर, बाय कर, बाय बाय, हां बाय.